मध्ये आपण डिग्री ऑफ फ्रीडम पाइंड आउट डाय डायटॉमिक ॲटॉमिकसाठी आणि त्याच्यामध्ये आपण दोन केसेस बघितलं रिजिड आणि नॉन रिजिडमध्ये रिजिडसाठी तुम्हाला भेटलं फाय बाय टू के बी टी एनर्जी एवढी लागणार आहे आणि नॉन रिजिडसाठी सेवन बाय टू टी लागणार आहे नॉन रिजिडसाठी का बरं कारण की दोन वायब्रेशनल एनर्जी इन्व्हॉल्वमेंट झालेले आहेत आता आपण बघणार आहे ह्या इक्वेशनमध्ये मोस्ट आय एम पी मोस्ट आय एम पी असलेला जो आहे तुमचा मेयर्स रिलेशन एकदम सिंपल आहे मेयर्स रिलेशन मी काय केलं एक कंटेनर घेतला एक कंटेनरमध्ये काय केलं या पद्धतीने मी फिक्स केला हे काहीतरी वॉल्यूम असेल आणि याला मी काय केलं ईट केला मी काय केलं हे फिक्स केलेलं आहे हे काय तुमचं फिक्स्ड आहे हे काय तुमचा फिक्स्ड आहे म्हणजे वॉल्यूम काय केलं मी फिक्स केलं वॉल्यूम काय तुमचा आता इथं वॉल्यूम काय तुमचा कॉन्स्टंट आहे वॉल्यूम काय तुमचा कॉन्स्टंट आहे म्हणून चेंज इन वॉल्यूम किती होईल चेंज झिरो मी हीट देतो आहे म्हणजे त्या ईटमध्ये ह्याचं टेम्परेचर वाढणार आहे कारण की हा मूव्ह होणार नाही म्हणजे टेम्परेचर वाढणार आहे म्हणजे काय म्हणतो मी डी टी चेंज होणार टेम्परेचर काय म्हणणार आहे टेम्परेचर चेंज होणार आहे ठीक आहे टेम्परेचर चेंज होणार आहे आता बघा मग वॉल्यूम कॉन्स्टंट आहे वॉल्यूम कॉन्स्टंट म्हणून चेंज इन वॉल्यूम झिरो झाला डी टी कावर लिहिलं कारण की चेंज इन टेम्परेचर झालेलं आहे आणि मी आता इक्वेशनमध्ये चाललो आहे मला माहिती आहे क्यू इज इकड काय लिहित असतो आपण एन सी व्ही एन सी वी डेल्टी लिहित असतो याच इक्वेशनला मी क्यू इज इको टू डी क्यू इज इक्व टू काय लिहिलं एन सी वी डी टी म्हणजेच काय केलं मी कॉन्स्टंट वॉल्युमसाठी एक्सप्रेशन लिहिलं हा जो एक्सप्रेशन आहे मी कशासाठी लिहिला ए कॉन्स्टंट वॉल्यूम फॉर कॉन्स्टंट वॉल्युमसाठी ठीक आहे फॉर कॉन्स्टंट वॉल्युमसाठी लिहिलं आहे आणि त्याच्यात काय केलं एन मोलसाठी लिहिलं आणि आता मी काय करतो ए वन मोलसाठी लिहितोय फॉर वन मोलसाठी म्हणजे काय डी क्यू इज इको टू काय सी व्ही डी टी हे इक्वेशन मला मिळालं याला इक्वेशन नंबर मी वन म्हटला ठीक आहे डीक्वि काय म्हटलं मला सी व्ही डी टी मिळालं आता डी डब्ल्यू विचारलं मी वर्क डन वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो वर्क डनचा फॉर्म्युला काय होतो पी इन टू डी व्ही झालेलं आहे आपलं पी इंटू डी व्ही आता मला सांगा डी व्ही किती होणार आहे डी व्ही किती होणार आहे झिरो म्हणजे वर्क डन किती होणार तुमचं झिरो वर्क डन काय झालं माझं झिरो ओके इक्वेशन नंबर सेकंड म्हटलं <sk original> मी आता सांगतो बाय लॉ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडनिक्स ठीक आहे बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनिक्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॉमिक्स काय देतो तुम्हाला काय काय देतो इज प्लस प्लस यू म्हणजे म्हणजे काय चेंज इन टेम्परेचर चेंज इन हिट डब्ल्यू म्हणजे काय चेंज इन वर्डन आणि यू म्हणजे काय चेंज इन इंटरनल एनर्जी चला मी काय म्हटलं डी डब्ल्यू किती होणार आहे झिरो प्लस काय डी यू आणि डी क्यू काय तुमचा डी क्यू काय सी व्ही इंटू सी व्ही इंटू काय डी टी मग तुम्हाला काय कळालं यू इज इक्व टू डी डीयूलाच आपण असं पण लिहिणार आहे डीई इज इक्व टू काय म्हणजे तुम्हाला सी व्ही इन्टू डी टी सी व्ही इंटू डी टी याला एक क्वेशन नंबर आपण तीन म्हणू ठीक आहे आणि बघा सीवी इझीकूर काय भेटा मग सी व्ही इझीकूर काय भेटणार हा डिटेल तुम्ही इकडे करणार डीई वाय डी टी हा खूप महत्त्वाचा आपल्याला एक्सप्रेशन लागणार आहे पुढे जाऊन या इक्वेशन नंबर मी फोर म्हटलं ठीक आहे मी कोणासाठी आहे कॉन्स्टंट व्हॉल्युमसाठी काढलं तसंच मी आता काय करणार कॉन्स्टंट प्रेशरसाठी तयार करणार आहे फॉर कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट प्रेशर मग मी काय केलं आता इथं काय आहे वॉल्यूम चेंजेबल आहे प्रेशर पण चेंजेबल आहे पिस्टन आहे हा काय तुमचा मुएबल आहे ठीक आहे मुवेबल आहे मग माल जसं मुएबल म्हटलं काय प्रेशर कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट आहे प्रेशर कॉन्स्टंट आहे प्रेशर कॉन्स्टंट म्हटलं तर चेंज इन प्रेशर किती होणार आहे चेंज इन प्रेशर म्हणजे डी पी किती होणार आहे तुमचा झिरो वर्कडाऊन होणार का यस वर्क वर्कडाऊन होणार आहे चेंज इन टेम्परेचर आहे का यस टेम्परेचर पण चेंज होणार आहे असं इक्वल नाही पण दोन्हीच्या दोन्ही क्वांटिटी असणार आहे चेंज इन टेम्परेचर पण होणार आहे आणि चेंज इन डन पण होणार आहे ठीक आहे मग मी सेम क्यू इज इकड काय क्यू इज इकडं काय एन सी डी टी कोणासाठी लिहितो आहे मी कॉन्स्टंट प्रेशरसाठी म्हणून काय क्यू इज इकूड काय एन सी पी टी आता मी काय करतो याला डी क्यूच्या फॉर्म लिहिलं डी क्यू म्हणजे काय स्मॉल चेंजमध्ये म्हणजे काय एन सी पी सी पी डी टी बरोबर की नाही डी क्यू इज गुड काय सी पी डी टी आता मला काय कळालं हे मला मिळालं फॉर ए फॉर ए यन मोलसाठी बरोबर फॉर यन मोलसाठी मी फॉर वन मोलसाठी काढतो म्हणून काय केलं सी पी डी टी हे काय मिळ कोणासाठी भेटलं मला फॉर वन मोलसाठी मिळाल बरोबर नाही मला काय म्हटलं फॉर वन मोलसाठी मिळालं हे कोणासाठी क्वेश्चन मिळालं फॉर ए वन मोलसाठी हां इथं जेवढे ईट दिलं इथं जेवढं ईट दिलं तेवढंच ईट ह्याला पण दिलं म्हणजे चेंज इन हिट काय केलं मी कॉन्स्टन्टेवलं चेंज इन हिट काय केलं मी कॉन्स्टन्टेवलं मग डिक्यू इज टू काय सीपी डिलिटी मिळालं मग काय फर्स्ट लॉप्टर म्हणास काय फर्स्ट लॉप तर मग डायनामिक्स फर्स्ट लॉप्टर म्हणाने काय सांगतो तुमचा डी क्यू इज इक्वल टू काय डी डब्ल्यू प्लस डी डीक्यू डीक्यू इज इक्वल टू काय डी डब्ल्यू प्लस डी यू ठीक आहे चला डीक्यू किती आहे तुमचा डीक्यू किती आलेला आहे तुमचा सीपी डी टी आलेला आहे डी डब्ल्यू किती आले तुमचा पीडी वी आलेला आहे किती आले तुमचा काय असतो वर्गन इजिट काय असतो पी इंटू डी वी वर्डन इजिट काय असतं पी इंटू डी वी ओके डीयू म्हणजे काय चेंज इन टेम्परेचर मग तुम्हाला आहे इंटरनल एनर्जी कुठे गेला ओके 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 इथं डीयू डीयू म्हणजे काय इंटरनल एनर्जी फक्त तो कशावर डिपेंड आहे चेंज इन टेम्परेचर चेंजिंग टेम्परेचर कसं आहे कॉन्स्टंट आहे चेंजिंग टेम्परेचर कसं आहे कॉन्स्टंट आहे मग तुम्ही इथं काय टाकू शकता डीयूच्या जाय काय लावून देऊ शकतात सीवी इन टू डी टी मग डीयूच्या जाय काय लिहिलं मी म्हणतो सी व्ही इन टू डी टी इथपर्यंत क्लिअर असेल आता बघा मग जागा आहे इथं यूज करते मला येस आता बघा मग पी इन टू डी व्ही मी काय म्हणतो पी इन टू डी व्ही पी इंटू डी व्ही याला मी कसं करतो बघा मला माहिती आहे पी व्ही टू आर टी पी विजी कु काय आर टी वन मोडसाठी वन साठी मग याला काय केलं मी पार्शली डिपरेन्शिएट केलं म्हणजे काय पी कॉन्स्टंट डि ऑफ पी म्हणजे काय डे ऑफ वी म्हणजे डी वी प्लस वी कॉन्स्टंट डे ऑफ पी मग काय आर कॉन्स्टंट आहे आणि काय होणार आहे डी टी प्लस टी कॉन्स्टंट डी आर चला पटकन बघा हा चेंज इन टेम्परेचर चेंज इन प्रेशर कसं होणार झिरो म्हणजे ही टर्म करायला कॅन्सल चेंज इन हा आर कसा आहे कॉन्स्टंट कॉन्स्टंटचा डे काय तो झिरो मग काय मिळालं मला पी डी इज टू काय आर डीटी पी डी इक्वल टू काय आर डी टी मग इथं पीडी काय लिहिणार तुम्ही आर डी टी लिहिणार आर डी टी इज इक्वल टू बघा काय प्लस पी डीटी टी इथून काय कॉमन काढणार सीपी डी टी इज टू काय डी टी कॉमन काढून घेतलं आर प्लस सीबी आलेलं बरोबर की नाही मग आर डीटी आर डीटी कॅन्सल मग तुमच्या जवळ काय मिळालं सीपी इज इक्वल टू काय सीवी प्लस आर मग काय केलं मी या सीव्हीला इकडे शिफ्ट केलं म्हणजे मला काय भेटलं सीपी मायनस सी व्ही इज गुड काय आर हेच आहे तुमचं मेयर्स रिलेशन हेच आहे तुमचं मेयर्स रिलेशन विच इज अ मोस्ट आय एम पी पुढचं टॉपिक जे काय डिस्कस करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टीची गरज पडणार आहे सीपी मायनस सी व्ही इज गुड काय आर आहे जागा कमी आहेत कुठ पण दिसतोय इथ पण दिसतंय रेश मारली नाही दिसू दे ओके चला मी काय म्हणतो हा जो एक क्वेशन मला मिळाला सीपी मायनस सी वी सीपी मायनस सी व्ही इज गुड काय मला आर ओके मला सांगा डी क्यू डी क्यू का म्हणजेच काय इट इटचं युनिट काय असतं कॅलरी इटचं युनिट काय असतं कॅलरी आणि डी डब्ल्यू डी डब्ल्यू म्हणजे काय असतं एनर्जी एनर्जीचं युनिट असतं जूल एनर्जीचं युनिट काय असतं ज्यूल कॅलरी कॅलरी आणि डी डब्ल्यू एनर्जीचं युनिट काय असतं ज्यूल मग मला सांगा इथं काय भेटलं आपल्याला डीक्यू आणि डी डब्ल्यू दोन्ही कंडिशन भेटत्या बघ बरं इथं डीक्यू आणि डी डब्ल्यू घेतलं डी क्यू आणि डी डब्ल्यू हे दोन्ही चेंजेबल आहे मग मला जो इक्वेशन मला मिळाला सी पी मायनस सी बी इज इक्वल टू आर ठीक आहे आणि एक तुम्हाला एक लक्षात असून कायचं जे म्हणजे काय असतं मेकॅनिकल इक्वेलंट एनर्जी मेकॅनिकल मेकॅनिकल इक्विव्हॅलंट वर्क डन ठीक आहे मेकॅनिकल इक्वेलंट वर्क डन आता बघा मग या इक्वेशनला काय करावं लागेल मला इटच्याच फॉर्ममध्ये म्हणजे कॅलरच्याच फॉर्ममध्ये आणायचं आहे तर मी काय करेन या इक्वेशनला काय करेन जेने डिवाइड करून घेईन म्हणून मी काय केलं सी पी मायनस सी वी इज इक्वल टू काय आर बाय जे आर बाय जे आर बाय वाय जेने जर डिवाइड केलं तर मला कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल बा जेने डिवाइड केलं म्हणजे कशाने केलं मी झुलने डिवाइड केलं तर मला कशामध्ये करून जेवण जाईल गॅलरीमध्ये हे मला मिळालं आणि आता आपण पुढच्या टॉपिकमध्ये जाणार आहे याचाच रिक्वायर्डिंग आहे फक्त आपण हा पार्टिकलचा रफ करतोय सीपी आणि अँड म्हणजे काय पटकन घेऊ लिहू सीपी आणि सीवी म्हणजे काय हे सांगायचं राहिलं सीपी अँड सीव्ही काय असतं सीपी म्हणजे असतं सीपी म्हणजे असतं मोला स्पेसिफिकेट मोला स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट प्रेशर पी लिहिलंय म्हणजे काय प्रेशर तसंच सी लिहिलं तर काय होणार मोलार स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठीक आहे जर मी तसंच लिहिलं एस पी एस पी लिहिलं म्हणजे काय करणार प्रिन्सिपल स्पेसिफिकेट काय प्रिन्सिपल स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट प्रेशर एस पी लिहिलं तर काय म्हणणार तुम्ही प्रिन्सिपल स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम लक्षात असू द्या ठीक आहे हा मग आता आपल्याला माहिती आहे प्रिन्स मोलार स्पेसिफिकेट जो असतो म्हणजे सी पी मोलार स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू असतो मोलार मास मोलार मास इन टू एस पी मोलार मास मी कशाने दाखवतो मी एम झिरोने आणि हे झालं तुमचं एस पीने कसं झालं हे सी पी ठीक आहे आता सी पी मी असं प्रकारे लिहिलं तर मी सी व्ही कसं लिहिणार सी व्ही इजू काय एम झिरो यस व्ही ठीक आहे चला व्ही एव व्ही एव आपल्याजवळ काय आहे वी आपल्या जवळ काय आहे आपल्या जवळ ए आहे सी पी मायनस सी वी इज इक्वल टू आर मग तुम्ही काय करू शकता सी पी जागा काय करू शकता एम झिरो एस पी हां आणि येतं तुम्हाला मिळाला आर बाय कशामध्ये मिळाला आर बाय जे हे मिळालं ना आपण आर बाय जी तो घेतलेला ठीक आहे हां सी पी मायनसी वी सी पी म्हणजे काय एम झिरो एस पी एम झिरो एस पी मायनस एम झिरो यस वी इज कुठं काय आर बाय जे ठीक आहे आता इथून काय कॉमन काढू शकतो तुम्ही एम झिरो कॉमन काढू शकतो म्हणजे काय भेटलं मला एस पी मायनस एस वी इज कुठं काय आर बाय जे मग काय यस पी मायनस एस वी इजिकू टू काय आर बाय जे इंटू एम झिरो हे काय भेटलं मला प्रिन्सिपल स्पेसिफिक इटमधला डिफरन्स ठीक आहे